हिंगनघाट शहर में व्यापारी और सामाजिक संगठनों की पहल से गठित हिंगनघाट बचाव समिति के आह्वान के जवाब में आज शहर बंद किया गया। कोरोना की श्रृंखला तोड़ने के लिए शहर बचाव समिति ने 25 सितंबर से 1 अक्टूबर तक 7 दिनों के लिए बड़े पैमाने पर प्रतिबंध लगाने की घोषणा की थी। पहले दिन से ही यह बंद शहर में दिखाई दिया। शहर के व्यापारियों ने यह बंद को परिपूर्णता प्रतिसाद दिया। तब आज साप्ताहिक बाजार रहने के बाद भी बंद दिखा। सब्जी, फल विक्रेता, ऑटो, मोबाइल, चिकन, मटन और अन्य कुछ प्रतिष्ठान शुरू थी। शहर में कोरोना के रोगियों और मौत की बढ़ती संख्या और संक्रमण की बढ़ती घटनाओं के मद्देनजर यह बंद किया गया है। तब आने वाले दिनों में बंद कोरोना संक्रमण की श्रृंखला तोड़ के संक्रमण के आंकड़े अगर कम होते हैं तो इस बंद का फायदा होगा। इस बंद के चलते छोटे व्यापारियों की मुश्किलें बढ़ते नजर आ रही है तो कुछ लोगों के उपजीविका पर भी असर पड़ा है। सामाजिक कार्यकर्ताओं ने 25 सितंबर से 1 अक्टूबर तक हिंगनघाट में सामूहिक बंद का आह्वान करने के लिए हिंगनघाट बचाव समिति का गठन किया। जे तसं तर जर तुम्ही 3 दिवसाचं मागील हे पाहिलं तर 99% जनतेने सहकार्य केलं आणि मी हिंगनघाट बचाव समितीतर्फे त्यांचा खूप खूप आभारी आहे। आणि आपण जो काही करत आहे ते जनतेसाठी आणि जो कोविडचा जो प्रादुर्भाव आहे ते थांबवण्यासाठी एक साखळी तोडण्यासाठी म्हणून आपण हिंगनघाट शहर वाचवलं पाहिजे हा एक प्रामुख्याने उद्देश आहे। सूट नाही दिली पण त्यांच्या परिस्थितीनुसार आणि त्यांचे जे फळं वगैरे आहे हे खराब नाही झाले पाहिजे हा एक उद्देश होता म्हणून आपण त्यांना स्ट्रिक केलं नाही किंवा त्यांना दबाव तंत्र वापरला नाही। 1 तारखेपर्यंत बंदचं आयोजन आहे जनतेकडून जनतेसाठी। सगळ्या राजकीय संघटना सगळ्या आहे, सामाजिक संघटना सगळ्या आहे आणि त्या सगळ्यांना मिळून एक हिंगनघाट बचाव समिती स्थापन केली आहे। त्यात सगळे राजकीय पक्षाचे आणि सगळ्या सामाजिक संस्थेचे प्रत्येक लोक सदस्य आहे। त्यांचं हेच की सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा त्यांचा वारंवार म्हणजे एक गाडी फिरत आहे आणि जिथे जिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही तिथे दंडाच्या माध्यमातून पोलीस स्टेशनचं चांगलं सहकार्य आहे आणि SDM पेक्षा आमच्या नगरपालिकेचं चांगलं सहकार्य आहे। लोकांना आवाहन करण्यासाठी आम्ही एकदा पूर्ण कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहे। आता आम्ही एक हात जोडून नम्र विनंती पुन्हा एकदा शहरात फिरून करणार आहे। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनोडकर की रिपोर्ट।